अजित पवार यांच्याकडून आता रोहित पवार यांचा मतदारसंघ टार्गेटवर असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाचा दौरा केलाय. लोकांनी बोलावलं तर पुन्हा येईन असं जय पवार म्हणाले. तर अजित पवार यांच्यासाठी काम करणारी एजन्सी कर्जत जामखेडमध्ये चाचपणी करत असल्याचं सूतोवाच रोहित पवार यांनी देखील केलं होतं. सर्वे मध्ये कुटुंबातल्या काही लोकांची नावं ही घेतली जात आहेत, ज्याच्यामध्ये अजितदादांचं सुद्धा नाव त्या सर्वेमध्ये आज घेतलेलं आपण सर्वजण बघू शकतो. आता येतील नाही येतील तो त्यांचा विषय आहे. जेवढी ताकद यांना लावायची त्यांनी लावू द्या. कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेलं आहे. सगळ्याच मित्रपक्षांचे पदाधिकारी सहकारी येत आहेत आणि मी आज सहज भेट द्यायला आलो, सगळ्यांना भेटायला आलो आणि दर्शन घ्यायला आलो. राजकीय काही नाही, काही नाही राजकीय काही नाही, सहज सगळ्यांना भेटायचं होतं. वारंवार मी आता जर लोकांनी बोलवलं तर येऊन त्यांना नक्कीच भेटेल.